देश में चल रही ईडी कार्रवाई के खिलाफ गुरुवार को शरद पवार गुट की ओर से शहर के विराटी चौक पर धरना आंदोलन किया गया। देश में विविध दलों के नेताओं पर ईडी कार्रवाई चल रही है। शरद पवार गुट के नेता विधायक रोहित पवार पर भी कार्रवाई चल रही है। ऐसे में इन कार्रवाईयों के खिलाफ शरद पवार गुट नागपुर और ग्रामीण की ओर से शहर के विराटी चौक पर धरना आंदोलन किया गया। इस आंदोलन में गुट के नेता रमेश बंग, दिलीप पनकोले और शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे उपस्थित थे। शरद पवार गुट का कहना है कि देश की बाकी समस्याओं पर जनता का ध्यान न जाए, इसलिए ये कार्रवाई की जा रही है। या देशामध्ये विद्यमान सरकारने लोकशाही धोका देण्याचा प्रयत्न केला आहे। मुळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी घटना लिहिली गेली त्या घटनेला तिलांजली देऊन हुकुमशाही राज्यपद्धती सुरू केली आहे। त्यामुळे देशातील सर्व समाजावर, सर्व घटकावर वेगवेगळ्या प्रकारचे अन्याय करून या क्षेत्रातील शेतकरी, शेतमजूर, औद्योगिक वसाहतीत काम करणारा कामगार, औद्योगिक क्षेत्रातल्या सर्व उद्योगधंदे, शहरातल्या प्रमुख मागण्या, महागाई, बेरोजगारी, अनेक प्रश्नावर सरकार अपयशी झालेलं आहे। आणि आता प्रत्येक ठिकाणी देशाच्या कानाकोपऱ्यात हे सरकार अस्थिरतेचं वातावरण तयार करून जे चांगले लोक राज्यात काम करतात, देशात काम करतात आणि काम केलं त्या लोकांना ईडीच्या माध्यमातून लोका समन्स पाठवून त्यांच्याविरुद्ध ससेमारीची कारवाई सुरू करून त्यांना जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न सुरू त्या ठिकाणी केला आहे। त्याचं उदाहरण जर झालं तर परवा बिहारमध्ये घेतलेली घटना नितीश कुमारांची, काल सोरेनला केलेली अटक आणि आज अरविंद केजरीवाल आपच्या नेत्याला दिल्लीच्या मुख्यमंत्र्याला केलेली अटक हे त्यातले उदाहरण आहे। आमच्या राज्यातसुद्धा त्या ठिकाणी अशाच प्रकारचा ससेमिरा लावण्याचं काम रोहित पवारसुद्धा साहेबावर त्या ठिकाणी केलं। अनेक लोक धाकाच्या माध्यमातून ईडीला घापरून आपल्या स्वतःचा जीव वाचवण्याकरता पक्ष बदलाचं काम या देशात बरं मोठ्या चांगलं आहे, पण मूळ समस्येकडे या राज्यकर्त्यांचं कोणतंच लक्ष नाही। आपण दिलेली आश्वासनं, आपण लोकांना केलेला लोकांशी केलेला करार किंवा लोकांना दिलेली भाषणं याचा कुठेही उल्लेख त्या ठिकाणी होत नाही। हा देश युवकाच्या भरोशावर उभा आहे। या युवकाला आज कोणत्याही प्रकारची संधी त्या ठिकाणी नोकरीची नाही, त्यामुळे आज जवळपास राज्यामध्ये 48% बेरोजगार हे फक्त इंजिनिअरिंग विभागाचे आहे। अशा प्रकारची अवस्था त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे। त्यांना तुटक्या मुटक्या पगारात त्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळते 10 ते 12 हजारात। उद्योगधंदे बंद पडण्याचा मार्गावर हे सरकार आहे अनेक दृष्टिकोनातून, अनेक आपल्या कोणत्याही प्रकारची। आणि या देशावर आज कर्ज मनमोहन सिंग साहेबाच्या काळानंतर या देशाचं कर्ज 4 ते 5 पट वाढलेलं आहे आणि लोकांना भ्रम करून निर्माण करतात हा देश म्हणजे आर्थिकदृष्ट्या फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पुढे जाणार त्या ठिकाणी अशा प्रकारचा भ्रम निर्माण करून सरकार घालवायचं काम त्या ठिकाणी करतात। मूळ प्रश्नापासून मग ते मराठा आरक्षण असो, OBC आरक्षण असो, धनगरांचे आरक्षण असो, हे मुद्दे सगळे याच सरकारने निर्माण केलेले मुद्दे आहे आणि ह्या मुद्द्यामुळे लोकांत संभ्रमता निर्माण करून राज्य करायचं आणि लोकांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न त्यांनी आहे। आता जो काही काल परवा जो इव्हेंट होऊन आले या देशाच्या इव्हेंट हा फक्त धार्मिक भावनेवर होऊन आला, ह्या गोष्टीचासुद्धा विचार त्या ठिकाणी करावा लागणार आहे। आणि ती भावना निश्चितच या देशाला धोतक आहे। आपण सर्व धर्माला मानणारे, आपण सर्वांना देवाला मानणारे लोक आहोत, त्यामुळे कोणा एका पक्षाचा किंवा एकाचा देव नाही, हा देव सर्वांचा आहे। अशा प्रकारचे विचार त्या ठिकाणी जरूर असले तरी ते सुद्धा मुळकडे जाणत आहे। मुळात महाराष्ट्र हा संस्कृतीमय राज्य होतं, चौका चौकात धरणं देऊन या सरकारचा निषेध करण्यात येईल अशा प्रकारची पुढची आमची रणनीती राहणार आहे, ते आपण समजून घ्यावी आणि तशा प्रकारची प्रसिद्धीकरण करावं अशा प्रकारची नम्रतेची विनंती आपल्या सगळ्यांना करतो आणि इथंच थांबतो। ज्या पद्धतीनं आपण बघतो आहे की देशातल्या विविध राज्यांमध्ये विरोधी पक्षातले जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्यावर कारवाई, विविध नेत्यांवर जो विरोधी पक्षातल्या नेत्यांवर कारवाई, हे ईडीचं जे सरकार आता आहे सध्या हे फक्त विरोधी लोकांना संपवण्यासाठी हे काम करत आहे। आणि जे देशामध्ये जे मूळ प्रश्न आहे, बेरोजगारी असेल, आरक्षणाचे प्रश्न असेल, असे विविध प्रश्न जे आहेत त्या प्रश्नाला बगल देऊन
ईडीला पुढे करून त्याच्यावर आज लोकांचं ध्यान लक्ष दुसरीकडे केंद्रित करावं याच्यासाठी ह्या ईडीचा जो दुरुपयोग केला जात आहे त्याच्यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नागपूर शहराचे शहराचे आणि ग्रामीणचे पदाधिकारी आणि नेते मंडळी आंदोलन करत आहे आणि पुढेही आम्ही याच्यापेक्षा मोठ्या जोरामध्ये शहरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आंदोलन जर हे यांनी ह्या कारवाया थांबवल्या नाही तर आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करू. कॅमेरा पर्सन राजकुमार मोहट के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट.